अगं तुमची बॅग भरून पण झाली? हो झाली ना बॅग भरून. अहो हा ऐका ना. काय? आपल्याला नाही जाता येणार आहे तिकडे. काय अगं पण कशासाठी? तुला रजा मिळत नाहीये का? अहो नाही हो, बँकेत सगळ्यांनी आनंदाने पाठवणी केली माझी. मग आता कुठे माशी शिंकली आहे? माशी नाही शिंकली, मल्लिका शिंकली. मल्लिकानेच तिकीट दिलं ना आपल्याला एवढ्या अगत्याने. तोच तिचा डाव होता. आपल्याला तिकडे पाठवायचं आणि इकडे डाव साधायचा. कसला डाव? अहो परवा ते निंबाळकर येणार आहे त्यांच्याकडे गार्गी आणि ऋग्वेदच्या लग्नाची बोलणी करायला. खरंच की काय? हो. नाही पण तुला कोणी सांगितलंय? तरी इच्छा मॅडमने. त्या आल्या होत्या बँकेत आज त्यांचे दागिने काढायला लॉकर मधले. त्यांनी सांगितलं मला. चांगलं छापायचं नाहीस का ते रिचाला? का तुझ्या ते बदलीसाठी? नाही नाही हो, उलट त्याच मला सॉरी 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 असं खूप वेळा सॉरी म्हणाल्या. खूप चांगल्या आहेत हो त्या. मला ना सगळीच चांगली वाटतात. उद्या अतिरेकी घरात घुसले ना तरी सुद्धा अग्गो बाई किती गोड असं म्हणून जेवायला बसवशील त्यांना. हो हो हो, जेवायला घालेन आणि पकडून देईन मी. तुम्हाला वाटते तितकी अशी ही मवाळ नाहीये मी. भले तो देऊ कमरेचा शेला, नाठाळ आडवा आला तर समजा तो मेला. हे मग ते रिचाला तिथेच का नाही सांगून टाकलंस? नाही नाही, मुद्दाम नाही सांगितलं मी. अहो त्यांचा इगो आड आला असता तर? पण ना मी एक वेगळीच गंमत केलीये. आता काय गंमत केलीस? ही गंमत चांगलीच अंगाशी येणार आहे आपल्या. तेच ना, उलट परिणाम होईल याचा. ही जुई पण ना नको तिकडे डोकं चालवते. नाहीतर काय, जरा घरी येऊन सगळ्यांशी चर्चा करायला काय हरकत होती? ही मोठी ना स्वतःला आर्य चाणक्य समजते. आता याच्यावरून वाद नको आहेत आपले. नसेल कुणी आर्य चाणक्य तरी जरा चाणाक्षपणे याच्यातून कसा काय मार्ग निघेल ते बघायला पाहिजे. मला तरी एकच मार्ग दिसतोय. कुठला? रिचाला सगळं खरं सांगून मोकळं होणं. मग आतापर्यंत का सांगितलेलं नाही? अरे जुई फोन करत होती पण फोन बंद होता तिचा. मग घरी जाऊन सांगूया. कुठे राहते ती? मलबारीला. चला हो आपण जाऊया. रिक्षाने किती पडतील? रिक्षावाल्याला खूप पडतील आपण तिकडे गेलो तर. आणि चला आपण तिकडे जाऊया असं म्हणून जायला ते काय आपल्या कॉलनीतल्या मठात जायचंय. अहो मंत्र्याचा बंगला आहे तो,